चोवीस तास एक पाऊल पुढे आपल्याकडे चालायला लागले त्यामुळे मॅन किंवा इंटेलिजन्स मध्ये कमी नाहीये प्रश्न हा होतो की डिसिजन मेकिंग जी प्रोसेस आहे होती म्हणजे उदाहरण लोकांना एवढी नाहीये अगदी म्हणजे आता आपण उदाहरण उदाहरण घेऊन बोलूया आजची घटना आहे बारा रात्री बारा वाजता काल रात्री बारा वाजता आग लागली आणि त्यानंतर सिग्नल यंत्रणा बंद पडली इथून पुढे जपान सारख्या देशामध्ये कशा प्रकारे डिसिजन मेकिंग झालं असतं आणि आता आपल्याकडे कशा प्रकारे होत असेल त्यांच्याकडे डिसिजन मेकिंगच्या बद्दल हे सगळं झालं तर त्यांच्याकडे ऑपरेटिंग स्पीड गाड्यांचा आणि पर्यायी योजना या चांगल्यापैकी तयार आहेत हो आज आपल्याकडे अनेक बाबतीत टेक्निकली कॉम्पिटंट तर आहेतच आहेत परंतु त्यांच्याकडे कॉन्टिजन्सी प्लॅन इमर्जन्सी प्लॅन आपल्याकडे सुनामी झाल्यावर आपलं हादरून गेलो होतो याच्यावरूनच एक उदाहरण घे ते हादरून न जाता त्यांनी कामाला लागले होते आपल्याकडे बारा वाजल्याचा हा सगळा प्रकार झाला तर अजूनपर्यंत केवळ टेक्निकल फॉल्ट आपल्याकडे त्याचं स्वरूपच बाहेर येत नाहीये खरं म्हणजे पॅनलला लाग समजू शकतो आपण परंतु त्याच्या आतमध्ये <laughs> केबलला आग लागणं ती जळून जाणं म्हणजे भयानकता त्या घटनेची किती आहे टेक्निकल ग्रॅव्हिटी किती आहे ह्याचाच ग्रास अजून झाला नाहीये आणि तो अजून समोर नाही आला अशा परिस्थितीत मग उपाययोजना करणार काय अधिकारी करणार काय त्यामुळे रिस्पॉन्सेस जे आपले आहेत आणि जे प्रशासकीय आहे त्यामुळे आपल्याकडे हे सगळं रेजिस्टॉरेशनला वेळ लागतोय असं मला वाटायला अगदी गोडबोले सर तुम्हाला काय वाटतं याविषयी मला असं वाटतं ऍक्च्युअली रेल्वेमध्ये किंवा कुठल्याही आपल्या शासकीय व्यवस्थेमध्ये जी मल्टी स्टेअर अरेंजमेंट्स आहेत त्याच्याऐवजी जर सिंगल मॅन जर रिस्पॉन्सिबिलिटी ठेवली तर त्याच्यामध्ये पुष्कळचा फरक होऊ शकतो अच्छा त्याचप्रमाणे जर हे अनाऊन्सिंग सगळ्यात मोठं म्हणजे अनाऊन्सिंग सिस्टीम जर यांनी व्यवस्थित केली तर मला वाटतं पब्लिकला हे कळून येईल की अॅक्च्युली काय कॉज आहे त्यांना काय म्हणजे समाधान होईल की असा हो असा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यामुळे त्यांचा सुद्धा समाधान होतो आणि आज जो ये नाराज गिया है। हो आ, है ही नाराजगी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी होऊ शकते अगदी म्हणजे सध्याची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही एका व्यक्तीवर याची जबाबदारी टाकली जात नाही नाही ती सामुदायिक जबाबदारी असं माझं मत आहे कारण आज मी काम करत नाही रेल्वेवर हो। त्यामुळे माझा पण आता जो अनुभव येतोय पण जबाबदारी फिक्स कर, <laughs> कर, केली <laughs> जायला पाहिजे अगदी यंत्रणेविषयी आपण बोलत होतो आपण विचारूया मालेगावकरांना दुरुस्तीला दोन तीन दिवस लागणार असं मध्य रेल्वेने घोषित केलेलं आहे दोन तीन दिवस का लागत आहेत यंत्रणा जुनी आहे का आपल्याकडे टेक्नॉलॉजी अतिशय सॉफिस्टिकेटेड आहे त्याला ती जुनी आहे म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि इतके दिवस लागण्याचं कारण असं आहे की एकतर जेव्हा आपण एक सिग्नलिंग कॅबिन म्हणतो तेव्हा त्या सिग्नलिंग कॅबिनच्या सुमारे ते किलोमीटरचा ट्रॅकचा पोर्शन असतो तर ही दोन्ही सिग्नलिंग कॅबिन मिळून सुमारे पाच एक किलोमीटरचा ट्रॅकचा पोर्शन आणि त्यावरचे सारे सिग्नल्स हे खराब झालेले आहेत त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे दुरुस्तीचं कार्य करायचं असल्यामुळे दोन ते तीन दिवस लागतील अशी अपेक्षा आहे आणि या म्हणण्यात तर बिलकुल तथ्य नाही की ही टेक्नॉलॉजी आउटडेटेड आहे ठीक टेक्नॉलॉजी अउपडेटेड नाहीये असं म्हणता येते शेलारजी प्रवाशांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी ज्यावेळी घोषित असतं म्हणजे संप असतो किंवा पाऊस पडतो सगळ्यांना माहिती असते की पावसामुळे आता कदाचित रेल्वे बंद पडेल अशा परिस्थितीमध्ये किंवा या अपघाताच्या वेळी प्रवाशांच्या किमान काय अपेक्षा असतात ते आपण या कार्यक्रमातून सांगूया म्हणजे कदाचित मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांपर्यंत हे पोचेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून किमान अपेक्षा आहे मुळात मध्य रेल्वेच्या सध्याच्या प्रवाशांना गर्दी गुन्हेगारी गैरसुविधा आणि अपघात या चार गोष्टींचा प्रामुख्याने सामना करावा लागतोय हो। आणि मध्य रेल्वेच्या संपूर्ण प्रशासनाला वरिष्ठ प्रशासनाला जर इच्छाशक्ती असेल तर नजीकच्या काळात या समस्या ते सोडू शकतील उदाहरणार्थ आता ज्या बजेटमध्ये पंच्याहत्तर लोकल चेहऱ्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या गर्दीच्या वेळेतच ह्या लोकांनी ऍडजस्ट करायला पाहिजेत काही हो। वेळेला त्या गाड्या अशा वाढवल्या जातात की त्याचा प्रवाशांना फारसा फायदा होत नाही ऑन टाइमला त्या गाड्या दिल्या जातात त्या गर्दीच्या वेळेतच दिल्या तर आपोआप गर्दीचं नियोजन आणि नियंत्रण होईल त्याच्यामुळे गुन्हेगारी पण थोडी कमी होईल जसं पॉकेट मारणं चेन खेचणं वगैरे इला आळा बसेल ओव्हर क्राऊडमुळे जे पडतात लोक त्याला पण आळा बसेल म्हणजे एका गर्दीच्या नियोजनाकडं हो नियंत्रणाकडे जर रेल्वेनं लक्ष दिलं तर, तर बरेचसे प्रश्न सुटू शकतील अगदी हे हे सार्वकालीन झालं एका ब्रेकची वेळ झाली आहे ब्रेक नंतर आपण याच मुद्द्यावर चर्चा सुरू ठेवूया की अशा आपत्कालीन वेळेमध्ये रेल्वेकडून काय अपेक्षा आहेत जशी रेल्वेनी अनाउन्समेंट करावी आणि प्रवाशांपर्यंत ही माहिती पोचवावी की काय नक्की बिघाड झालेला आहे ज्याच्यामुळे ही यंत्रणा सध्या बंद पडली आहे रेल्वे बंद आहेत या व्यतिरिक्त अजून काय काय रेल्वेनी करायला हवं जे करणं सहज शक्य आहे याविषयी सुद्धा आपण बोलूया एका ब्रेक नंतर चोवीस तास एक पाऊल पुढे